Welcome to Smart School Kids Zone, your favorite school. Yes, welcome to Smart School Kids Zone. तुमसे आवडता स्कूल. आणि आज आपला टॉपिक असणार आहे ऐकूया बोलूया मदत शिकूया मराठी. इयत्ता दुसरी मधील धडा नंबर 20 ऐकूया आणि बोलूया. ओके, यामध्ये काही वस्तू दिलेल्या आहेत, त्या वस्तूंची नावे दिलेली असणार आहेत आणि त्या वस्तू आपण कशासाठी वापरतो ते दिलेलं असणार आहे. तर करूया आपल्या या मजेदार व्हिडिओला सुरुवात. ओके, त्याबद्दल तुम्ही आमच्या वेबसाईट अँड्रॉइड एज्युकेशनल गेम आणि क्राफ्ट चॅनल यांच्या लिंक आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या आहेत, जरूर जाऊन चेक करा. या अगोदरही आम्ही दोन व्हिडिओ बनवलेले आहेत, धडा नंबर 18 माझे घर आणि धडा नंबर 19 घरातील वस्तू. त्यामध्येही बऱ्याच वस्तूंची नावे दिलेली आहेत. करूया आपल्या व्हिडिओला सुरुवात. ऐकूया बोलूया, पहा ऐका आणि बोला. हे चित्र दिलेलं आहे, तर हे चित्र कशाचं आहे सांगता येईल तुम्हाला? हे आहे फ्रीज, बरोबर. मग फ्रीज मध्ये आपण काय करतो हे पहा, इथे वाक्य दिलेलं आहे, आजी फ्रीज मध्ये दूध ठेवते. मग आपण यामध्ये दूध ठेवत असतो, अंडी ठेवत असतो, किंवा ज्या वस्तू खराब होणार आहेत, ज्या वस्तू थंड ठिकाणी ठेवाव्या लागतात अशा वस्तू आपण फ्रीज मध्ये ठेवत असतो, बरोबर. हे दुसरं चित्र आहे, हे चित्र कशाचं आहे? बरोबर, ही आहे वॉशिंग मशीन. आणि मग आपण मागच्या वेळेला पण बघितलं होतं वॉशिंग मशीन कशासाठी आपण वापरतो, कपडे धुण्यासाठी. मग आईने वॉशिंग मशीन मध्ये कपडे धुतले. ओके, म्हणजे त्या वस्तू कशासाठी वापरतो आणि त्या वस्तूंच्या वरून आपण कोणती वाक्य बनवू शकतो हे या आपण पाठात शिकणार आहोत, बरोबर. मग पुढचं चित्र बघूया. हे बघा, हे चित्र कशाचं आहे? बरोबर, हा आहे संगणक. संगणकाचा उपयोग आपण कशासाठी करतो? बऱ्याच गोष्टींसाठी. पण इथे दादा संगणकावर चित्र काढतो, बरोबर. संगणकावर आपण पिक्चर बघू शकतो, कार्टून बघू शकतो, किंवा संगणकावर आपण लेटर लिहू शकतो, ईमेल्स पाठवू शकतो. तर बऱ्याच उपयोगांसाठी आपण संगणकाचा वापर करू शकतो. ओके, मग पुढचं चित्र बघूया. हे पहा, हे चित्र कसलं आहे? बरोबर, टीव्हीचं. पण आता अशा प्रकारच्या टीव्ही आपल्याला बघायला मिळत नाहीत, आता एकदम फ्लॅट टीव्ही झाले आहेत, LED, बरोबर. हा बॉक्स टाईपचे टीव्ही होते. मग टीव्हीवर आपण काय बघतो? कविताने टीव्हीवर सिंह पाहिला. वेगवेगळ्या प्राण्यांचे वगैरे जर कोणत्या व्हिडिओज असतील तर ते आपण टीव्हीवर पाहू शकतो. मालिकाही बघता येतात, पिक्चर्स बघता येतात आपल्याला. तर आपण टीव्हीचा उपयोग न्यूज पाहण्यासाठीही करू शकतो. देश विदेशातल्या बातम्या पाहण्यासाठी टीव्हीचा उपयोग करता येईल. पुढचं चित्र कोणतं आहे बघूया. हा तर खूप महत्वाचा मोबाईल आहे, बरोबर. आहे मोबाईल, आणि याचा उपयोग कशासाठी होतो? खूप लोक मोबाईलचा वापर करतात. म्हणजे याच्यात हा शब्द आला पाहिजे, हा जो मोबाईल शब्द आहे तो या वाक्यात आला पाहिजे. प्रत्येक वस्तू ज्या आहेत त्या वस्तूचा एक वाक्य तयार केलेला आहे. मोबाईल आपण फोन करण्यासाठी करतो. मोबाईलमध्ये आज आत्ताच्या नवीन मोबाईलमध्ये तर इंटरनेट आहे, त्यामुळे इंटरनेटवरील बऱ्याच जसे बँकेचे व्यवहार, पैसे ट्रान्सफर करण्याचे व्यवहार, किंवा अजून बऱ्याच गोष्टी इंटरनेटवरच्या ज्या सर्व मेल्स पाठवणे किंवा कोणत्या डॉक्युमेंट्स बनवणे वगैरे सगळं मोबाईलवर आता करता येतं. म्हणजे मोबाईल म्हणजे आताचं एक छोटंसं कम्प्युटरच झालेलं आहे, बरोबर. हा आहे आत्ताचा नवीन मोबाईल, तो मोठाही झालेला आहे आणि खूप अधिक उपयोगीही झालेला आहे. यामध्ये फोटोज वगैरे काढता येतात, त्यामुळे आपण मोबाईलचा वापर आता खूप प्रमाणात करू लागलेलो आहोत. इतकं की आज आपण मोबाईलशिवाय आता आपलं जीवनही आपण विचार करू शकत नाहीत, इतकंपर्यंत मोबाईल आपल्या आयुष्यात पोचलेला आहे, बरोबर. बघूया आता पुढचं चित्र कोणतं दिलेलं आहे. हे चित्र तर आपण बऱ्याच वेळा बघितलेलं आहे. आपल्या घरातील खोल्या कोणत्या आहेत, घरातील वस्तू कोणत्या आहेत, त्यामध्ये पण हे बघितलेलं आहे ना. हा आहे सौर बंब, बरोबर. याचा वापर कशासाठी करतो? वीज बचतीसाठी सौरबंधाचा वापर करतात. कारण सौरबंधाने आपण काय करू शकतो? पाणी गरम केलं जातं, याच्यातून जी वीज बनते त्या विजेचा उपयोग करून यामध्ये पाणी गरम केलं जातं आणि तेच पाणी आपण खाली आंघोळीसाठी वापरतो. म्हणजे आपल्या गीजरचा उपयोग करण्याची गरजच नाही, वरूनच डायरेक्ट गरम पाणी आपल्या बाथरूममध्ये येईल, बरोबर. म्हणजे आपण विजेची बचत करू शकतो सौरबंधाच्या सहाय्याने. ओके, अजून काही चित्र दिलेले आहेत. हो, हा तर एकदम उपयोगी आहे. आणि हा एक पंखा, यामुळे आपल्याला काय मिळत असते? गारगार हवा. ताई पंखा चालू कर, तर इथे ताईला पंखा चालू करायला सांगितलेलं आहे. अशा प्रकारे आपल्या घरातील वस्तू दिलेल्या आहेत, त्या वस्तूंची आपण नावे ऐकायची आहेत आणि बोलायचे आहेत आणि त्या वस्तूंचे वाक्य तयार करायचे आहेत. ओके,
आता खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. खालील काही प्रश्न दिलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरे लिहूया. बघूया काय आहेत ते. पहिला आहे, आजी दूध कोठे ठेवते. मग आपण कोठे बघितलेले आहे ते, आजी फ्रीजमध्ये दूध ठेवते. ओके, दुसरा प्रश्न बघूया, आई कपडे कोठे धुते. मग कोठे धुवत असेल, आई वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुते. बरोबर. तिसरा प्रश्न कोणता आहे, दादा चित्रे कोठे काढतो. मग कुठे काढतो ते दादा चित्र, संगणकावर. बरोबर, दादा संगणकावर चित्र काढतो. अजून काही प्रश्न आहेत, हो आहेत. कविताने सिंह कोठे पाहिला आहे. मग बघाशी एक वाक्य आलं होतं, बरोबर, कोणतं, कविताने सिंह टीव्हीवर पाहिला आहे. बरोबर, कविताने टीव्हीवर सिंह पाहिला. पुढचा प्रश्न आहे, मोबाईलचा उपयोग कशासाठी होतो. मग कशासाठी करता येईल, मोबाईलचा उपयोग फोन करण्यासाठी, गेम खेळण्यासाठी, नेटवरून माहिती मिळवण्यासाठी होतो. बरोबर, आणि फोटो काढण्यासाठी होतो. बरेच उपयोग देता येतील, आपण इतकेच दिलेले आहेत. शेवटचा प्रश्न आहे, सौरबंबाचा उपयोग सांगा. मग सौरबंबाचा उपयोग कशासाठी होतो, पाणी गरम करण्यासाठी. सौरबंबाचा उपयोग विजेशिवाय पाणी गरम करण्यासाठी होतो. ओके, हे छोटे छोटे प्रश्न होते. अजून काही प्रश्न आहेत का बघूया. आहेत, कंसातील योग्य शब्द खोडा. मग कंसात दिलेले शब्द आहेत, इथे बघा, फ्रीजमध्ये खाद्यपदार्थ ठेवतात की वस्तू ठेवतात. काय ठेवतात फ्रीजमध्ये, काय ठेवता येतील, तर खाद्यपदार्थ. म्हणून वस्तूला खोडायचं आहे आपण. ओके, त्यानंतर दुसरा आहे, संगणक विजेवर चालतो की हवेवर चालतो. संगणक विजेवर चालतो. तिसरा प्रश्न आहे, मोबाईलचा अतिवापर चांगला की वाईट. मोबाईलचा अतिवापर कधीही वाईट, कोणत्याही गोष्टीचा अतिवापर हा वाईटच असतो. ओके, चौथा प्रश्न आहे, वॉशिंग मशीनमध्ये भांडी धुतात की कपडे. वॉशिंग मशीनमध्ये काय देतो आपण, कपडे, म्हणजे भांडेला आपण खोडणार. पाचवा प्रश्न आहे, सौरबंब कपडे की पाणी गरम करतो. मग सौरबंब काय करतो, पाणी गरम करतो, म्हणून कपडे आपण खोडून टाकणार. ओके, आणि शेवटचा प्रश्न आहे, टीव्हीवर कार्यक्रम ऐकतो की पाहतो. काय करतो आपण, टीव्ही आहे ना, मग टीव्हीवर आपल्याला चित्र दिसतात म्हणजे आपण ते पाहतो. याचा अर्थ आपण ऐकतो हे खोडणार. ओके, तर अशा प्रकारे जो अयोग्य शब्द आहे तो खोडायचा आहे आणि वाक्य व्यवस्थित लिहून टाकायचं आहे पुन्हा एकदा. ओके, ठीक आहे, हा लेसन इथेच संपलेला आहे. या लेसनवरचे आपण प्रश्नही बघितलेले आहेत आणि त्यावरचे उत्तरही पाहिलेले आहेत आपण. ओके, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, कमेंट आणि शेअर करा. जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनही प्रेस करून ठेवा. तर पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. हसा खेळणी मध्ये टिका स्मार्ट कुठ सोबत. बाय.